घोषणा द्या. उच्च माध्यमिक शिक्षक समन्वय संघाचा शिक्षक समन्वय संघाचा अनुदान आमच्या हक्काचं पगार आमच्या हक्काचा कोण म्हणतो देत नाही अरे असं कस देत नाही बोला भारत माता की भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम 100% अनुदान 100% अनुदान 100% अनुदान कोण म्हणत देत नाही कोण म्हणत देत नाही आज शिक्षक समन्वय संघाच्या कडून जे आंदोलन 16 ऑगस्टला लावलं गेलं या आंदोलनाचा आज 27वा दिवस आहे आणि या 27 दिवसामध्ये शिक्षण खात्याकडून जे माननीय शिक्षण मंत्री मोदींनी सभागृहामध्ये 12 जुलैला घोषणा केली होती की टप्पावाढ आम्ही सर्व शाळांना देत आहे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक ज्या 20, 40, 60 वर आहेत त्यांना वाढीव टप्पा देण्याचं जे मान्य केलं होतं त्या संदर्भामध्ये फाईल तयार होऊन शिक्षण खात्याकडून परिपूर्ण तयारी करून घेऊन कारण मागच्या वेळेस 1160 कोटी देताना माननीय शिक्षण मंत्री मोदींनी बारीक सारीक गोष्टीचा अभ्यास करून सर्व पदांचा किंवा जे अर्थ खात्यांचे आक्षेप होते किंवा सूचना होत्या त्या सगळ्या गोष्टीचा सारासार अभ्यास करून तो प्रस्ताव सादर केला होता. कारण माननीय शिक्षण मंत्री अभ्यासू आहेत शिक्षण खात्याकडून आपल्याला सहकार्य होत आहे परंतु बऱ्याचशा बांधवांच्या मनामध्ये दिदा मनस्थिती होती एवढे दिवस झाले कॅबिनेटला अजूनही आपला प्रस्ताव येत नाही किंवा आचारसंहिता जवळ येत आहे काय 3-4 कॅबिनेट उरले आहेत परंतु शासनानं जे देण्याचं मान्य केलं किंवा जे देऊ केलंय आपल्याला सभागृहामध्ये त्या अनुषंगानं जे काम झालं शिक्षण खात्याकडून तर ते अर्थ खात्याच्या ज्या सूचना होत्या त्या सूचनाच्या अनुषंगानं काम केलं गेलंय म्हणजे जेणेकरून पुढे आपल्याला भविष्यात त्यावर कुठलीही अडचण येणार नाही जीआरच्या संदर्भात. ते शिक्षण खात्याकडून फाईल तयार होऊन अर्थ खात्यामध्ये फाईल गेलेली आहे मित्रांनो हे सगळ्यांना माहीत आहे. लोकांचे आम्हाला फोन येतात किंवा लोक बोलतात किंवा कॅबिनेटमध्ये आहे काय या कॅबिनेटला आहे काय त्या कॅबिनेटला येईल काय. आता जसं प्रत्येक ठिकाणी आपण आंदोलन केले जिल्हा स्तरावर केले विभाग स्तरावर केले आजही कोल्हापूरला आंदोलन जगदाळे सरांचं चालू आहे प्रत्येक वेळी जे काही आश्वासनं माननीय मुख्यमंत्री शिक्षण मंत्री मोदी यांनी दिले त्या पद्धतीनं पोस्ट आपापल्या पद्धतीनं लोक टाकतात आणि त्याच्यामध्ये सत्यताही आहे होणार आहे काम होणार नाही असं कोणी बोललेलं नाही आहे आलं का लक्षात. पण आपण जे काही या ठिकाणी लढतो आहे शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून जो लढा उभा केलेला आहे आधी सुरुवातीला जो कामाला गती नव्हती तर लोक म्हणत होते समन्वयकांमध्ये एकी नाही आहे कोण म्हणते एकी नाही आहे. आज इथं रत्नाकर माळी सर समन्वयक बसलेले आहेत 26 दिवसामध्ये राहुल कांबळे सर कधी एक दिवस ऑप्शन राहिलेले नाहीत बागने सर आलेले आहेत संघपाल सोनन आहे महेंद्र बच्छाव आहे त्यानंतर इंगळे सर आहे मी स्वतः आहे खानसोळे सर आहेत फारुख सर आहेत म्हणजे जेवढे काही समन्वय संघामधले समन्वयक आहेत ते ऑलरेडी आहेत त्यानंतर माध्यमिकचे 60% नंदकिशोर धानोरकर आहेत आणि सर्व हा जो काही पाठपुरावा या पाठपुराव्याचा मंत्रालयीन फॉलोअप जो आहे तो फॉलोअप घेण्याचं महत्वाचं कार्य गेल्या 27 दिवसापासून जे करत आहेत ते म्हणजे सुशील रंगारी सर. म्हणजे आपण ग्राउंडवर राहून आपल्याला काही माहित नाही अशातला भाग नाही आपल्यातल्या समन्वय संघाच्या तुम्हाला माहिती आधीपासून टीम आपण करत असतो काही टीम आझादवाद्यांवर थांबतात काही टीम मंत्री मोदींच्या भेटी घेतात काही टीम मंत्रालयीन पाठपुरावा करतात सर्वच लोकांचं आपल्याला सहकार्य आहे माननीय शिक्षण मंत्री मोदी असतील शिक्षण सचिव असतील उपसचिव असतील अधीक्षक असतील शिक्षण खात्याच्या मॅडम आहेत यांच्याकडून आपलं काम चालू आहे. आता काही लोक म्हणत होते की बा हे लोक काम करतात ते लोक काम करतात त्यांचं आम्हाला माहित नाही नावं प्रत्येकाचे घेता येत नसतात प्रत्येक वेळी काम करतो प्रश्नासाठी आपण काम करून झालो जामनिक सर आहेत तुकारामजी शिंदे साहेब यांनी काम केलेलं आहे म्हणजे प्रत्येक माणसाला आपल्याला न्याय भेटला पाहिजे हा आपला उद्देश जरी असला मग 27 दिवस झाले समन्वय संघानं आंदोलन केलं कांबळे सरांचा त्याग आहे किंवा इथल्या प्रत्येक समन्वयकाचा तुमचा आपला त्याग आहे इथं बसलेला जो माणूस आहे याचा उद्देश काय एकमेव आपल्याला शिक्षण मंत्री मोदींनी सभागृहात जे बोललं त्या पद्धतीचा जीआर निघला पाहिजे आणि आपल्याला न्याय मिळाला पाहिजे हा आपला उद्देश आहे आणि जे इतर आंदोलन करत आहेत त्या प्रत्येकाचा उद्देश तो प्रामाणिक विषय हा आहे. आधी या आपल्यासोबत धोका झालेला आहे 13 सप्टेंबर 2019 आपल्याला शासनानं देत नाही असं म्हटलं नव्हतं शासनानं आपल्याला दिलं परंतु त्या गोष्टीची पूर्तता करताना 13 सप्टेंबरला जो शासन आदेश केला त्याच्यानंतरचं येणाऱ्या शासनानं काय केलं हे महत्वाचं आहे हे प्रत्येक माणसानं समजून घेणं महत्वाचं आहे.
त्या 13 सप्टेंबरच्या शासन आदेशामध्ये जर काढला होता त्यानंतर येणाऱ्या शासनानं ते सपशल नाकारलं. त्यानंतर आपला 18 महिन्याचा पगार गेला आणि 18 महिन्याचा पगार झाल्यानंतर तेवढं नुकसान झालं आपलं, तेव्हा कुठं आपल्याला 2021ला टप्पा भेटला. आता बोललं जाते या प्रस्तावामध्ये असं आहे तसं आहे हे होईल तसं होईल, कोण काय बोलते याच्यावर आम्ही बोलत नाही. आम्ही असं बोललो नाही, आम्ही काय आकडेवारी बोललो नाही. कोणत्या समन्वयकाने आकडेवारी बोलली काय? समन्वयक कोणताही काय बोलेल की धोका होऊ शकतो, तो धोका झाला नाही पाहिजे. त्यामुळे आझाद मैदानावर आपली संख्या जी आहे ती संख्या असली पाहिजे एवढंच बोललेलं आहे. बाकी कोण्या माणसासोबत काय धोका होईल काय नाही हे कधी कधी कोणी बोललं काय नाही मान्य आहे आपल्याला. पुणेस्तरावर काही या शाळा आहेत आपल्या आता ज्या अघोषित आहेत, प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक, त्यांना घोषित करण्याचं माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी सांगितलं. म्हणजे 20-40-60 जे टप्पा वाढणार आहे त्यांच्यासोबत त्यांना टप्पा मिळणार आहे. आता त्या लोकांना माहित आहे जे पात्र आहेत ते पात्र आहेत, जे अपात्र आहेत ते अपात्र आहेत. अपात्राची संख्या तर माहितच आहे ना लोकांना, ते कटणार आहेत. आता त्यांच्या चुकांमुळे कटतील ते, त्याच्याशी आपल्याला काय आहे, आपण प्रत्येकाला न्याय भेटला पाहिजे हा आपला उद्देश आहे. परंतु शासन काय करते त्या स्तरावर, शिक्षण खात्याचं म्हणणं वेगळं, शिक्षण खात्याचा प्रस्ताव वेगळा असतो आणि अर्थ खातं जेव्हा टेबल टू टेबल ते फाईल तपासतो पाहतो त्याच्यामध्ये ज्या काही क्युरी असतात त्या क्युरीवर बोट ठेवण्याचं ते काम करतात. तरीही अर्थ खात्यातूनही आपल्याला सहकार्य आहे नाही कोण म्हणत आहे. इथं अर्थ खात्यातून सहकार्य म्हणूनच 4 दिवसामध्ये आपली फाईल बरीचशी पुढे गेली. पण फायनल स्टेज जे म्हणतो आपण की जेव्हा कॅबिनेटला आपला विषय जाईल, तो कॅबिनेटला विषय जाताना कॅबिनेट नोटच्या सह आपला जो प्रस्ताव शिक्षण खात्यानं अर्थ खात्यात सादर केला तो प्रस्तावही जावा, म्हणजे त्यावर कुठलाही आक्षेप नसावा. होईल काय, कॅबिनेट मधून माननीय मुख्यमंत्री महोदय, शिक्षण मंत्री महोदय यांनी सांगितलेलं आहे, अर्थमंत्री महोदयांचं सहकार्य, कॅबिनेट निर्णय आपला होऊन जाईल. पण तो कॅबिनेट निर्णय झाल्यानंतर, तो जीआर आल्यानंतर, तो स्टँड आपल्याला नंतर झाला पाहिजे. कारण जून ते डिसेंबर हा एरियस आपल्याला 6 महिन्याचा ते डिसेंबरच्या अधिवेशनात मान्यता घेतील, सभागृहाच्या समोर सांगतील आणि तेव्हा लागलेला निधी आपल्याला तो मंजूर करतील. परंतु तसं करताना जर काही अर्थ खात्यामध्ये अजून ज्या काही राहिल्या बाबी त्या बाबी जर पूर्ण झाल्याने किंवा त्याच्यात जर काही क्युरी राहिली, आपलं म्हणणं काही क्युरी राहू नये म्हणून आपण जे काही आंदोलन आहेत ते आंदोलन आपण काय लावून धरलेले आहेत. लोकांना आपला सांगण्याच्या मागचा उद्देश तोच आहे की बाबा याशिवाय पर्याय नाही. सरकार जरी देत असलं, मान्य स्वतः शिक्षण मंत्री मोदींची जरी मनीषा आपल्याला देण्याची असली तरीही अर्थ खात्याकडून मागच्यासारखं होऊ नये हा आपला उद्देश आहे. अर्थ खातं देत नाही किंवा शिक्षण मंत्री मोदींचं किंवा मुख्यमंत्री मोदींचा नकार आहे हे असं आपण वक्तव्य कुठल्याही समन्वयकानं, कुठल्याही लढणाऱ्या माणसानं, शिक्षकानं केलेलं नाही. या गोष्टीवर ठाम म्हणून या आठवड्यामध्ये सुट्ट्या आल्या, महालक्ष्मीची सुट्टी आहे, गणपतीच्या सुट्ट्या आहेत, अधिकारी बरेचसे सुट्टी आहेत, सगळ्यांना माहित आहे. घरी बसलेल्या लोकांना जर माहित असेल तर आम्हाला माहित नाही का सुट्टी राहत म्हणून. आता मंत्रालयामध्ये आपली टीम जात नाही काय, आपल्याला माहित नाही का सुट्टी राहत म्हणून लोक. आता इथं जे आलेत लोक काय येतात किंवा कॅबिनेट मंगळवार बुधवारला किंवा गुरुवारला कॅबिनेट होईल, त्या कॅबिनेटच्या आशेने येतात, थांबल्यानंतर 2 दिवस थांबतात लोक, नंतर निघून जातात. पण जर कॅबिनेट होत नसेल किंवा आपलं जर अर्थ खात्याचं काही काम राहिलेलं असेल तर उलट आपल्यासाठी चांगला आहे. 2 दिवस जर कॅबिनेट लेट होत असेल आणि आपल्या जर कामाची पूर्तता जर होत असेल तर उलट आपण जो काही त्याग इथं करत आहे गेल्या 27 दिवसापासून या सगळ्या लोकांसाठी आवश्यक आहे. आपण तेच आव्हान करतो की बा आपल्याला सोबत पहिल्यासारखं काही होऊ नये म्हणून आझाद मैदानावर हक्काच्या साठी आपलं हजर असणं गरजेचं आहे. आणि नुसतं हजर असणं गरजेचं नाही तर या ठिकाणी ठाण मांडून राहणं गरजेचं आहे. घरी काही लोक असतात त्यांच्याजवळ इकडून तिकडून काही जर गेलं तर ते गैरसमज करतात, ते आम्हाला फोन करतात, आम्ही म्हणतो असं काही बोललो नाही तरी हे लोक का बोलतात. तुम्हाला जर घरात बसून जर मंत्रालयातली गोष्ट समजत असेल मान्य आहे, तुमचं काही ओळख पाळखचे लोक असतील, आमदार मंत्री मोदींना तुम्ही फोन करत असतील, पण इथं असणारे लोक प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी भेटतात, पाहतात ना परिस्थिती काय आहे. तर या आठवड्यामध्ये कॅबिनेट झालेली नाही किंवा शुक्रवारला सरकारच्या मनावर आता सरकार घेऊ शकते किंवा पुढच्या आठवड्यात घेईल. कालही कांबळे सर असतील, मी असेल किंवा आमच्या सोबत जेवढे ते बांधव होते सगळ्या बांधवांनी आम्ही इथं सगळ्यांना सांगितलं की बा या कॅबिनेटमध्ये निर्णय जरी झाला तरी आपल्याला ज्या अपेक्षेनं जीआरच्या न्यायानं आपण बसलो आहे तो न्याय आपल्याला घ्यायला 10 दिवस लागणारच आहेत. ते पकडून घ्या 10 दिवस, मग या शुक्रवारी कॅबिनेट झाले तर ठीक असते किंवा पुढच्या आठवड्यात जर झाली मग पुढच्या आठवड्यात कॅबिनेट झाल्यानंतर तिचं इतिवृत्त फायनल होऊन त्याच्या पुढच्या कॅबिनेटला आपल्याला जीआर भेटेल. पण या ठिकाणी लढणाऱ्या किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी लढणाऱ्या माणसाची अपेक्षा ही आहे की आपल्याला परिपूर्ण न्याय भेटला पाहिजे. या ठिकाणी आपण परिपूर्ण न्यायासाठी बसलो आणि जर आपण या ठिकाणी बसलेलो आहे, आंदोलन करत आहे 27 दिवसापासून आंदोलन करत आहे, एखादी जर अर्थ खात्याकडून जर काही कुटी राहिली किंवा काही प्रश्न राहिला, संदिग्ध तथ्यामध्ये राहिली आणि पुढे भविष्यात अडचणी आल्या तर तुम्ही आम्हाला या ठिकाणी लढणाऱ्या लोकांना प्रश्न करणार की तुम्ही तर आम्हाला हे सांगलं नव्हतं, असं होईन काय, तुम्ही तर सांगलं होतं की सगळंच चांगलं आहे, सगळंच होऊन राहिलं. आमच्या सरकारवर कुठल्याही पद्धतीचा ब्लेम नाही किंवा सरकारच्या जे काही काम करत आहे त्याच्याबद्दल कुठे आमचा आक्षेप नाही. सरकार आपल्यासाठी चांगलं काम करत आहे, पण होऊ शकतं अर्थ खात्यातून एखादी गोष्ट जर झाली किंवा आक्षेप राहिला तर तो विषय आहे. अर्थ खातंही आपल्याला सपोर्ट करत नाही किंवा तिथले अधिकारी सपोर्ट करत नाही असंही कधी म्हटलं नाही आपण.
आपला अपेक्षा हे आहे की ज्या पद्धतीनं बोललेलं आहे टप्पावाडीचं त्या पद्धतीनं कॅबिनेटला परिपूर्ण निर्णय आपला व्हावा आणि तसाच परिपूर्ण जीआर आपल्याला भेटावा. शिक्षण खात्याचं 100% आपल्याला सहकार्य, त्याबद्दल तर आपण आभार मानतच आहे त्यांचे. धन्यवाद.